झी टीव्ही मराठी सातव्या मुलीची सातवी मुलगी एकोणावीस सप्टेंबरच्या भागामध्ये नवरदेव म्हणतो बाबा लवकर आठ पण आहे सगळं मला आता कंटा आलाय सगळ्याचा तेव्हा त्याच्याय ते म्हणते अरे कंटाळायला काय झालं गुरुजी म्हणतात ललिता ताई रेखाला बोलवा म्हणजे पुढची विधी सुरू करूया तेव्हा ललिता म्हणते बोलवते आ आणि म्हणते मीने अगर रेखा कुठं आहे तेव्हा रेखाच्या मैत्रिणी म्हणतात किती म्हणली तुम्ही पुढे व्हा मी आले ललिता म्हणते इतका कशाला वेळ लागतोय तिला आधीच त्या अवजसेला पाहिल्यापासनं जीवाला घोर लागलाय माझ्या सगळ्या हसतात तेव्हा ललिता म्हणते तुम्हाला काय झालं विधी हसायला हिंदवया कुठल्या जा घेऊन या रेखाला रेखा इकडे पळस सुटते आणि एका पडक्या घराशेजारी थांबते आणि तिला सगळं नवरदेवाचं बोलणं आठवत असतं इकडे मैत्रिणी येतात आणि म्हणतात काकी रेखा तिच्या खोलीत नाहीये तेव्हा त्या म्हणतात अगं बाई ही गेली कुठं तुम्ही नीट पाहिलं का इकडे मंगाला येते आणि कानात म्हणते आबा रेखा कुठं सापडत नाहीये तेव्हा आबाला आठवतं की नेत्रा रडत असते आणि म्हणत असते आई मला देवी आईने संकेत दिला रेखाचा जीव धोक्यात आहे आई रेखा पुन्हा पळस सुटते आणि तिला एक छोटा मुलगा बघतो सगळ्यांची शोधाशोध होते तेव्हा एक जण म्हणतो ओ माझी सरपंच रेखा कुठंच सापडत नाहीये ललिता रडायला लागते म्हणते कुठे गेली माझी रेखा तेवढ्यातच आबा येतात म्हणतात रेखाचा काही पत्ता लागला का तेव्हा ती म्हणते भालबा तुमची अवधाचा नात आली होती जर आता काही झालं ना माझ्या रेखेला तर गाठ माझ्याशी आहे तेवढ्यातच तो मनतो। लली ता ते ते मुलगा पळत येतो म्हणतो ललिता काकू रेखाला पाहिलं मी तेव्हा ती म्हणते कुठे तेव्हा तो मुलगा म्हणतो डोहाकडे पळत चालली होती आणि रडत पण होती ती मोठ्याने किंचळ रेखा आणि सगळेच पळतात रेखा डोहाच्या कडेला जाऊन रडत असते तेवढ्याच नेत्रा बघते म्हणते रेखा मागे हो रेखा तुला माझी शपथ आहे हो मागे पण रेखाचं काही लक्ष नसतं ती खूप रडत असते आणि तिला त्याचं बोलणं आठवत असतं आणि ती उडी घेते नेत्या दुसऱ्या बाजूला उभी असते तिला पुन्हा तो हात आणि ती साडी दिसते आणि ती तिला वाचवण्यासाठी उडी घेते इकडे ललिता काकू आणि सगळे गावकरी कडे लिहून थांबतात आणि रेखाचा शोधाशोध घेत असतात पण सगळं पाणी शांत झालेलं असतं तेवढ्याच त्यांना वर तरंगतानी बाशिंग दिसतं आणि ललिता काकू ओरडायलाच लागतात नाना म्हणतात ना, या डोवाने ना आतापर्यंत फक्त माणसं खाल्लीत यामधून जिवंत बाहेर येणं अशक्य त्यावर आबा आणि मंगल बघायला लागतात तेव्हा नाना म्हणतात आपण रेखाला गमावलं तेवढ्याच सगळ्यांना वर आलेली दिसते आणि मंगल वरडायला लागते नेत्रा पुन्हा खाली जाते आणि रेखाला शोधत असते तेवढ्याच तिला बाशिंग दिसतं आणि त्यानंतर ते रेखा ती तिला पकडते आणि वर आणते सगळेजण त्यांना बघतात आणि धाव घेतात आबा म्हणतात अरे सावकाश घ्या अरे सावकाश तेव्हा नेत्रा तिला बघते आणि तिला आठवतं किती म्हटलेली असते मी आहे ना मग तुला काहीच होऊ देणार नाही आणि तिच्या जवळ जाते आणि म्हणते रेखा आणि तिचं पोट दाबते तेवढ्यातच रेखाच्या तोंडातून पाणी बाहेर पडतं आणि रेखा शुद्धीवर येते ती तिच्या तोंडावरून हात फिरवते म्हणते रेखा तेवढ्यातच ललित तिला ढकालतात आणि म्हणतात बाजूला हो तू आणि विचारतात रेखे असं काय झालं होतं ग जीव द्यायला तेव्हा रेखा सांगते की मम्मी मी रोहितला फोनवर बोलताना ऐकलं त्यांच्या आयुष्यात कुणीतरी आहे झालेला प्रकार सांगते म्हणते त्यांनी मला फसवलंय नेत्रा म्हणते रेखे पुन्हा नाही असं करायचं ललिता काकू म्हणतात थोबाड बंद कर तुझं ही अवदसे सगळं झालं दळभद्री सातव्या मुलीची सातवी मुलगी जिथे जाते तिथं सगळं वाटुळं करते ही मांडव पर्यंत सगळं व्यवस्थित होतं ही आली सगळ्यात सत्यानास सत्यानाथ झाला रेखा मम्मी नेत्राची काय चूक आहे तेव्हा ललिता म्हणते तू गप्प बस आणि मंगलकडे जाते म्हणते सांगितलं होतं आणि बरंच काही बोलते तेव्हा बाबा म्हणतात औ ललिता ताई माझ्या नेत्रानेच तुमच्या रेखाचा जीव वाचवलाय तरीही तुम्ही माझ्या नेत्रालाच बोलला होताय तेव्हा एक जण म्हणते ओ बालबा ही काळ्या काळ्याजीबेची अभद्र बोलली नसती ना तर ही वेळच आली नसती नाना म्हणतात जीव वाचवला म्हणजे उपकार नाही केले तुमच्या नातीनं ना। ही नसती तरी कुणीतरी दुसऱ्याने असता असताना रेखाचा जीव तेव्हा बाबा म्हणतात तुम्ही कुणी का वाचवला नाही जीव सगळे सुंबा उभा होते ललिता म्हणते ही गावात प्रत्येक घरात गेली आणि नाट लावली प्रत्येक घरात हिच्यामुळे विघ्न आलं तेव्हा नाना म्हणतात हो हो बरोबर आहे या मुलीमुळेच गावात सगळ्यांचं सा नुकसान झालंय तेव्हा सुनंदा म्हणते हिला जर गावात राहू दिलं ना तर कुणाच भलवणार नाही ललिता म्हणते आता बास मी तुला गावात राहू देणार नाही रेखा म्हणते मम्मी अगं काय बोलतेस तू तेव्हा पाटील म्हणतात बरोबर बोलतात त्या हकला गावातून धिंड काढायची नेत्रा म्हणते जिथे देवालाही अनाज मिटला नाही देवीलाही परीक्षा चुकली नाही तर मी काय आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा अपमान माझ्या पाचीला पुजला आहे हे सगळं बघून मात्र हे मला खूप आनंद होत असतो नेत्रा म्हणते याचं दुःख वाटतं की तुम्हाला कधीच काही समजलं नाही आज एवढं भयानक घडून पण की मी जे बोलते ते कधीच घडत नाही जे घडणार आहे ते मी बोलते ललिता तिला मारायला येते म्हणते अजून जीभ झडत नाही तेव्हा आबा म्हणतात खबरदार मंगल म्हणते कळली तुझी किंमत काय आहे सगळ्या आडल्या निडल्याला धावून जाते पण तुझ्या वाट्याला फक्त यांच्या शिव्या शाप येतात नेत्रा तू यांचा जीव वाचव भल कर यांच्यासाठी अवदासा आहे आणि अवदासाच राहणार हेमा म्हणते वा हेमे वा बरं झालं ते अवदसेला घराबाहेर पडू दिलं एका दगडात दोन पक्षी मेले आबा म्हणतात नेत्रा एकटी बाहेर जाणार नाही तिच्यावर मी हेमा आणि मंगल पण जाणार उद्या सूर्य उगवण्यापूर्वी आम्ही हे गाव सोडून जाणार यावर मात्र हे मला चांगलाच दानका बसतो इकडे वाढदिवसाची पार्टी चालू असते तेव्हा आधी म्हणतो तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज मी आता लंडनला जाणार नाही तेव्हा फक्त त्याची आई खुश होते आबांना त्याची काळजी वाटते पण बाकीच्यांना मात्र खूप वाईट वाटतं तर तुम्हाला काय वाटतं आता आधीच्या जेवणात नेत्रा येईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद